भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून पनवेल येथील नवनाथ नगर, शिवाजीनगर आणि आझाद नगर वसाहतीतील शेकापच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी हा पक्ष प्रवेश झाला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. शेकापचे कार्यकर्ते बाबा नाईक, संतोष कीर्तीकर, अनंता पवार, अब्दुल्ला आलम, गणेश शिंदे, तानाजी शिंदे, सूर्यकांत बावस्कर, सुनील गुंजाळ यांनी यावेळी भाजपचे कमळ हाती घेतले. भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, भाजप युतीचे उमेदवार प्रकाश पिनेदार, अॅडव्होकेट मनोज भुजबळ, सुशीला घरत, तेजस कानपिळे, अजय बेहरा, भाजप नेते जगदीश घरत, प्रशांत फुलपगार यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. नवनाथ नगर, शिवाजीनगर आणि आझाद नगर वसाहतीतील शेकापचे प्रमुख कार्यकर्ते पक्षात आल्याने भाजपची ताकद आणखी वाढली आहे. या विभागातून भाजप युतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आज इथं हा एक शानदार असा कार्यक्रम साजरा होत आहे. उमेदवार 20 मधले तेजस कानपिळे, दुसरे अजय बेहरा, हे 20 मधले बहिरा उमेदवार आणि 17 मधले उमेदवार अशा दोन्ही प्रभागामधले आणि विशेष करून या दोन्ही प्रभागाच्या व्यतिरिक्त इतर ह्याच्यातलेसुद्धा विविध असे कार्यकर्ते एक मोठ्या प्रमाणामध्ये बरोबर लोक घेऊन जे आमच्या अंदाजानं ह्या 16 झोपडपट्ट्यामधले कमीत कमी 2 ते 2500 हे साधारणतः आमचे नागरिक आज याच्यावर पक्षप्रवेश करत आहेत. आज हा प्रातिनिधिक पक्षप्रवेश झालेला आहे. याच्या पुढं जाऊन आम्ही दुसरा त्यांचा विस्तृत अशा त्यांना मोठा सत्कार समारंभ ठेवणार आहोत आणि श्री बाबा नाईक यांच्या नेतृत्वाखाली साई सध्या अपरमेंट आणि साई सज्ञिका याच्यामध्ये साधारणतः मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे. संतोष कीर्तीकर हे शिवाजीनगर झोपडपट्टी आहे. अनंता पांडुरंग पवार हे पण शिवाजीनगरची दुसरी झोपडपट्टी आहे. अब्दुल्ला आलम नवनाथ नगरची झोपडपट्टी आहे. गणेश चिमा शिंदे हे शिवाजीनगरची झोपडपट्टी आहे. आणखीन तानाजी भाऊ शिंदे हे पण शिवाजीनगर नवनाथमधले दुसरे एक झोपडपट्टी आहेत. श्रीकांत सोनाजी बावस्कर आणि सुनील खंडू गुंजा या आझादनगर झोपडपट्टी म्हणजे अशा अर्थानं सगळीकडच्या झोपडपट्टीत हे आमचे झोपडपट्टीचे नेते मंडळी आज भाजपात पक्षप्रवेश करत आहेत. आमदार प्रशांत ठाकूरच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून आणि जे मोदी साहेबांनी विविध अशा या भाजपामार्फत या गोरगरिबांकरता औषध योजना इतर सुविधा दिलेल्या आहेत या सर्व मिळाव्या. महापालिकेमध्ये सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये जे काय छोटे मोठे उद्योगधंदे असतील तर तिथे यांना स्थान मिळावं आणि अशा पद्धतीनं हे आशा ठेवून आज आमदार प्रशांत नेतृत्वाखाली हे भारतीय जनता पक्षामध्ये पक्षरूत आहेत करत आहेत. मी त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत त्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही योग्य निर्णय घेतला, तुम्हाला योग्य तो न्याय प्रत्येक बाबतीमध्ये आम्ही देणार आहोत. तुमचे हक्क जास्तीत जास्त इथं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सत्ता भाजपची येणार आणि अधिकार तुमचा चालणार इतकं मी आवर्जून आपल्याला सांगतो.